सर्वधर्म समभाव या दुचाकी वाहन रॅलीचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण ढवळून निघाले होते. त्याच अनुषंगाने सर्वधर्म समभाव हा राखण्यात यावा, तसेच सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, यासाठीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून भडकल गेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत भव्य वाहन रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी 1 तारखेला भीमा कोरेगावला जी दंगल झाली आणि त्या दंगलीतून दलित आणि मराठा यांच्या ज्या भावना दुखावलेल्या आहेत एकमेकांच्या विरोधात, त्या दृष्टिकोनातून एकमेकांची कटुता एकमेकांमध्ये कटुता येऊ नये, एकमेकांमध्ये सद्भावना निर्माण व्हावी, शांतता नांदावी या उद्देशातून सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी ही रॅली या ठिकाणी आयोजित करण्यात आली आणि म्हणूनच दोन समाजामध्ये जी दंगल झाली त्या दंगलचा प्रतिक्रिया अनेक महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी उमटलेल्या आहे आणि त्या दंगलीतून एक वेगळा संदेश महाराष्ट्रात गेला आणि दलित मराठ्यामध्ये एक वेगवेगळं वातावरण निर्माण झालं होतं. म्हणून हे वातावरण कटुतेचं निर्माण होऊ नये, शांततेचं आणि सलोखेचं निर्माण व्हावं हाच उद्देश या रॅलीच्या मागे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, मिलिंद शेळके, नवनाथ खरात, किशोर खरात, एस डी मगरे, संजय ठोकळ, बाळकृष्ण इंगळे, नागराज गायकवाड, पुंजाराम जाधव यांच्यासह नागरिकांची या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.